अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन येथे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो की योग आहे आपला, पूर्ण योग आहे, अजून वेळ गेलेला नाही। माझ्याकडे काळ लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि मी प्रत्येक वेळी या लोकशाहीच्या स्तंभावर मी विश्वास ठेवून आहे, कारण ज्या माझ्या बातम्या गेल्या 20 वर्षापूर्वी देखील आज देखील येत आहेत, म्हणजे वृत्तपत्रातूनच येतात आणि ते फर्म आहे। आणि मला मी ज्या या पोस्टवर बसलोय त्याच्या त्यात देखील पुढारी तरुण वर्ग सकाळ यांचा हातभार आहे, कारण त्या लहान असताना मी साप वगैरे पकडायचो, मी पहिल्यापासून नेहमी चर्चेत असणारा मुलगा आहे, तर साप वगैरे पकडायचे त्यावेळेस सापाची एक बातमी कात्रण माझ्या मी म्हणलं जाते जाते पण माझ्या तात्काली पाडून ठेवली होती आणि तीच नेमकी मी माझ्या मुलाखतीच्या पीएसआयच्या वेळा मी काही तुमचं एक्स्ट्रा काय ऍक्टिव्हिटीज असतील दाखवा म्हणलं, मग ते अरे साप पकडतो का म्हटलं, त्यांना त्यांना हे झालं की वा हा माणूस धाडसी आहे, साप पकडू शकतो तर हा पब्लिकर सुद्धा ऑफिसर म्हणून हँडल करू शकतो, म्हणून मला ते एक्स्ट्रा 5 मार्क मला वाढून आले ते, त्यामुळे मी पेपर आणि वृत्तपत्रात मी हे करू शकत नाही, कधी माझ्या जीवनात खूप स्थान आहे। अजून देखील तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये आहे की 20 डिसेंबर 2021 बातमी येते की 20 वर्षापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी धनवडे नावाचे एक कॉन्स्टेबल होते, त्यांनी शिस्त लावली 1998-2000 साली, आज देखील लोक आठवण काढतात, म्हणजे लोक जात ते 2 वर्षापूर्वी पूर्ण कार्यक्रम असा तर ते रस्त्याने जाण्यात देखील दाव्याला बाजून गेले असते, एवढं म्हणजे शिस्त लावण्याचा माझा हातखंड आहे। थोडक्यात मी त्यानंतर मी आपल्याला सर्व करून दाखवले आहे, मी यायच्या आधी काय होतं हे मला माहिती करून तो आल्यानंतर तुम्हाला तो फरक जाणवलेला आहे। बऱ्याच देखील त्यामध्ये माझं कामाची पण तारीफ केलेली आहे, त्यामुळे मी तालुक्यात नव्या जिल्ह्यात आणि माझ्या गावावर सुद्धा मी ते तिथं प्रसार झालं, मध्यंतरी ऊसतोडीचे वगैरे गुन्हे असे व्हायचे पण दाखल होत नव्हते, परंतु दाखल करणं हे महत्त्वाचं, कारण का गुन्हा दाखल करणं हे कर्तव्य पोलिसांचं आणि त्याच्यामुळे जो अगदी गुन्हे दाखल केल्याने पुढे होणारे गुन्हे भविष्यात घडणारे गुन्हे हे होत नाही, काही जे गैरसमज झाले की हा गुन्हा दाखल करायला सुटला आहे आम्हाला विचारत नाही आहे, परंतु गुन्हा दाखल करणं हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य, कारण का समोरचा येतो तुमच्यावर काहीतरी अपेक्षा ठेवून आणि जर घेणं इनपुट आणि आउटपुट खरं खोटं हे बघणं नंतर त्याला काय फायनल येते चॅशीट टाकणं हे फायनल, म्हणजे जर ती खोटी म्हणजे हे असेल समजा बी फायनल ही खोटी असते एफ आय आर आणि सी फायनल म्हणजे गैरसमजून दिलेली फिर्याद असते, ए फायनल म्हणजे आरोप मिळणार नाही किंवा तपास लागला नाही किंवा उघडकीस आला नाही त्यावेळेस ए फायनल आम्ही करतो, असे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते आम्ही सगळं करतो, परंतु इथं काहीच दाखल न होणं आलं तर मुळून घालणं आणि इथं बरेच जमाव जमत होता असं माझ्या कानावर लागून आता सध्या कोण जमत नाही, म्हणून काही लोक नाराज असतील परंतु त्यांनी मला माफ करावं, कारण का मी माझं काम प्रकर्षानं मी केलेलं आहे, त्या कामाची मला पावती देखील पब्लिककडून मिळते, काही गोष्टीनं इकडे तिकडं चुका हा पोलीस म्हणजे हा ॲक्युरेसी पोलिसाची या जगामध्ये कुणाचीच नाही काम आहे, आतापर्यंत असा ॲक्युरेट पोलीस कारण का कामात इकडे तिकडे आमच्या चुकत असतात, आपण ते चुका 15 देखील घातलेले आहेत या देखील, परंतु माझ्या ॲक्युरेसी कामाची जास्तीत जास्त मला देण्याचा मी प्रयत्न करत राहील, ज्यातून आपलं मित्रत्व असं नातं प्रत्येक वेळी म्हटलं की पोलीस आणि पत्रकार काय नाही, तुम्ही पण तेच काम करता आणि मी पण तेच काम करतो, जगामध्ये पत्रकार सगळ्या सिस्टममध्ये आहे, हुकूमशाहीमध्ये पण आहे, लोकशाहीमध्ये पण आहे, डेमोक्रेसी आणि तिसरी कुठली ती हिपोक्रेसी आणि आहे सगळीकडे आहे, परंतु या लोकशाहीमध्ये जे स्वातंत्र्य पत्रकारण आहे ते हुकूमशाहीमध्ये नाही आहे, हुकूमशाह सांगेल त्याप्रमाणे लिहा त्याप्रमाणे छापा त्याचा वाहवा करा, म्हणून इथं लोकशाहीमध्ये असं आहे की फ्लेक्सिबिलिटी आहे तुम्हाला, इथं काही 1-2 अंशी माणसं थोडंसं होत असेल परंतु 80% 90% ऍक्युरेसी कामाची किंवा
खरे खोटापणा म्हणजे जास्तीत जास्तपणे हे मांडलं जातं इथं. म्हणून ही चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. म्हणजे हा जरी समजा बाकीचे स्तंभ ढासळले तरी हा स्तंभ तुम्हाला काहीतरी तिथं नेऊन ठेवतो. म्हणजे लोकशाही कायम ठेवण्याचं काम करतो. म्हणून हा लोकशाहीचा तुम्ही जे प्रायव्हेटमध्ये आलात तुम्हाला काही नोकऱ्या म्हणजे पगारमध्ये असं गव्हर्नमेंटने दिलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही एवढ्या याच्यात या देशाची सेवाच करता तुम्ही पत्रकार म्हणून. जीवाला एवढा उदार व्हावं तुम्हाला काय वेळेला खरेदी का जरूर खोटा तुमच्या मागे लागतो. आणि पत्रकार दिन हाच एक पत्रकारांसाठी समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक काळवेळ आहे. त्यानिमित्तानं आज परिस्थितीला पहिल्यांदा हवं आहे. आज 40-45 वर्ष पत्रकारिता करतोय मी पण पोलीस त्यांना पहिल्यांदा त्यानिमित्तानं या पत्रकार दिनानिमित्तानं हा जो झटका समोर ठेवला आहे याची आपण प्रमुख काँग्रेस म्हणून किंवा अध्यक्षच म्हणून पोलीस निरीक्षक धनगडे साहेब आणि माझे सगळे पत्रकार बंधून प्रथम सर्वांना उपस्थितांना मी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष तुम्हाला भरवण्याचं समृद्धीचं आरोग्यदायी जावं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की पत्रकार पत्रकार हा आरसा असतो. एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये साहेबांना मी सांगतो की ते चित्र आहे. दर्पण कमी छूट नाही बोलतो असं म्हणतो आपण. आरसा खोटं बोलत नाही. समाजाच्या ज्या बऱ्या वाईट गोष्टी असेल ते पत्रकार लोक सामान्य जनतेपुढे मानतात. आपण म्हणून आपल्यामध्ये काही लोक आहेत असं आपण म्हणत नाही की आपण एकदमच दुसरे तांदूळ आहोत असं वाटत नाही. आपल्यात सुद्धा काय आहे ते ना अपवाद अशा गोष्टच नाही. अपवाद असल्याशिवाय त्या गोष्टीला महत्व येत नाही. आणि म्हणून आपण जी पत्रकारिता आजपर्यंत करतो आहोत आजपर्यंत आपण टिकून आहोत हे आपलं एक सत्य आणि सत्यता त्याच्यामध्ये आहे. म्हणून आजपर्यंत आपण टिकतोय आणि तळागाळापर्यंत आपण पोहोचतो समाजापर्यंत आपण पोहोचतो. पण मला तरी एक असं पहिल्यापासून असं वाटतं की एक अनुभवी म्हणून आपण समाजात तळागाळात पोहोचलो पण समाज आपल्या तळागाळात आजपर्यंत पोहोचला. कारण त्याला पत्रकार म्हणजे काय ही माहितीच नाही आहे. किंबहुना आपण पत्रकार त्यांना माहिती करू द्यावा असं त्याला मला म्हणणं नाही. पण आपण समाजापर्यंत अजूनही त्या तळापर्यंत आपण पोहोचलो पण समाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. याला काय कारण असेल तर आपण आपली पत्रकारिता आपण निश्चितपणे निस्वार्थपणे करतो. परंतु कोणकोणते पत्रकार असे असतात की खरं मानताना त्यांची का नोकरी मागे असं ते काय त्यामुळे आपण ते तळागाळापर्यंत आपला समाज पोहोचू शकला नाही. आणि आपण एक सत्य उघड करणारं एक माध्यम आहे. आपण एक सत्य उघड करणारं एक माध्यम आहे. आणि मी तरी असं म्हणेन की माझ्या अनुभवातून बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण उपक्रम सुरू करून पत्रकारितेची सुरुवात केली. जरूर संघर्षमय काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं दर्पण आणि त्याच आज जाणवलेला पत्रकार दिन म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्याचं औचित्य साधू फत्तेपूर पोलीस दुरुक्षेत्र बोलपूर स्टेशन अडवलेला असणारे दुरुक्षेत्र येथील कर्मचाऱ्यांनी आमच्या या फत्तेपूर शहरात करून गुलाबपुष्प देऊन आमचा स्वागत केलं सत्कार केला. एका मित्राने दुसऱ्या मित्राला सत्कार केला. पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी वर्षभरात मतभेद होतात काही वेळेस कटुप्रसंग निर्माण होतात पण तरी सुद्धा बांधिलकी सामाजिक बांधिलकी जो बांधिल एकमेकांशी असतेच. आणि म्हणून आजच्या दिवशी सर्व गोड केलं जातं आणि पत्रकारांनी पोलिसांवर सक्षमपणे नजर ठेवावी. अतिरिक्त
अतिरिक्त शब्दांपेक्षा आम्ही मोजके शब्द वापरून पोलिसांच्या लक्षात आणून देतो की काय सुरू आहे, काय सुरू ठेवा काय बंद ठेवा. तर चांगल्या प्रकारे पत्रकारिता या शहर संघाचे संबोधन करतात आणि आमचे खरोखर सलोख्याचे संबंध आहे. पोलिसांना वेळोवेळी आम्ही ज्येष्ठ पत्रकार म्हणून हरीश पटेल सर असतील, सलीम पटेल असतील, अबाबाऊ असेल, शेखर असेल, रमेश तिरे असेल, हे सर्वजण या ठिकाणी या परिसरामध्ये 45 गावांमधली सर्व समस्या असतील, अजून काही जे जे असेल तिथे आम्ही कळवत असतो पेपरच्या माध्यमातून आणि त्याची दखल घेत असतात. आमच्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार केला, स्वागत केलं, त्याबद्दल पत्रकारांतर्फे मी या पोलिसांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.